सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्याची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। क्लीन केडीएमसी ऍपचे महापौरांच्या हस्ते शुभारंभ। शहर स्वच्छतेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने क्लीन केडीएमसी ऍप्स तयार केले आहे। या ऍपचे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आयुक्त रामनाथ सोनावणे, उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, गटनेते रवी पाटील, विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे उपस्थित होते। आपल्या परिसरात कचरा साचल्यास त्याची थेट तक्रार आता ऍपच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीकरांना करता येणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज या ऍपचं, क्लीन केडीएमसी या ऍपचं लोकार्पण करत आहोत। त्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्याला असं सांगू इच्छिते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो वारंवार कचरा होता, वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि मध्यंतरी काही ठिकाणी नागरिक म्हणायचे की कचरा पडलेला आहे परंतु उचलला जात नाही, एवढी मोठी महानगरपालिका आहे आणि त्यात कुठेतरी थोड्याशा त्रुटी राहणारच, परंतु आता हे जे ॲप्स आम्ही ओपन केलेलं आहे, लोकार्पण करत आहोत त्याचं, तर त्या निमित्ताने 24 तासांमध्ये त्या त्या खात्यामध्ये, मग आरोग्य खातं असेल किंवा प्रभागक्षेत्र कार्यालय असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील, यांच्या माध्यमातून तो जो कचरा तिथून उचलला जाईल तो 24 तासाच्या आत ज्या नागरिकाने तक्रार केलेली आहे त्या नागरिकाला त्याचा फोटो पाठवण्यात येईल का इथले आम्ही पूर्णपणे कचरा उचललेला आहे आणि ती जागा स्वच्छ केलेली आहे, आणि याचं जर आरोग्य खात्याने पालन केलं नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई या आरोग्य खात्यावर करायची ती नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि या ॲप्सच्या माध्यमातून आम्ही नक्कीच शहराचं स्वच्छता करण्यासाठी लोकांच्या सहकार्याने हे शहर स्वच्छ, कल्याण आणि सुंदर कल्याण करण्यासाठी आम्हाला उपयोग होईल। या तक्रारीचे निवारण झाले की नाही याची माहितीही तात्काळ मिळणार आहे। शहर स्वच्छतेसाठी अशी प्रणाली राबविणारी केडीएमसी राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा केला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून केडीएमसीने या प्रणालीची निर्मिती केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रथमतःच महापालिकांच्या दृष्टीने एक नवीन ॲप तयार केला आहे। लोक नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी एक स्वच्छता मोहीम देशभरात राबवली आणि प्रत्येक शहराशहरामध्ये ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते। तर त्या मोहिमेचं आधुनिकीकरण आम्ही या ॲपच्याद्वारे करू इच्छितो। त्याच्यासाठी आम्ही हा ॲप तयार केला आहे। जिथेही आमच्या शहरामध्ये कचरा पडलेला दिसेल त्या ॲपद्वारे त्याचा फोटो काढून आमच्या आयुक्तांना किंवा आमच्या संबंधित डिपार्टमेंटला तो फोटो सेंड केला जाईल आणि तिथला कचरा 24 तासाच्या तात्काळ उचलला जाईल। या प्रकारचा हा ॲप आहे आणि या ॲपच्या मुळे आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वच्छता राखण्यात आम्हाला यश मिळेल असं आमची आशा आहे। डोंबिवली रेल्वे स्थानकातील तोडफोड प्रकरणी समाजकंटकांना अटक। शुक्रवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती। त्यामुळे प्रवाशांनी दिवा व डोंबिवली येथे हिंसक आंदोलन केले। डोंबिवली रेल्वे स्थानकात शेकडोच्या जमावाने तिकीट खिडकीच्या काचांवर सोडा वॉटरच्या बाटल्यांचा मारा करून तोडफोड केली, त्यामुळे स्टेशनवर काचांचा ढीग पसरला होता। तसेच ATVM मशीनचीही तोडफोड करून त्या रुळावर फेकून दिल्या। रेल्वे स्टेशनमधील CCTV कॅमेऱ्याच्या आधाराने पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून सुमारे 300 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी दिली। अटक आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला। उर्वरित आंदोलन कार्यकर्त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। रेल्वे स्थानकातील 6 ATVM मशीनची मोडतोड झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे। शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलिसांचे कामकाज। पोलीस ठाण्याचे कामकाज पाहण्यासाठी अभिनव विद्या मंदिर शाळेतील 8वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भेट दिली। यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक MK तायडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग त्यांचे हुद्दे, कार्यपद्धती, पोलीस कोठडी, शस्त्रास्त्रे याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना नेहमी सजग राहून इतरांना मदत केली पाहिजे असे आवाहन तायडे यांनी केले।
सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मान्यवरांचे अभिवादन. सावित्रीबाई फुले यांच्या 184व्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर कल्याणी पाटील, आयुक्त रामनाथ सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिन महिला मुक्ती दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. आज सावित्रीच्या लेखी सर्वत्र जगात आघाडीवर आहेत. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.